महाराष्ट्रात प्रजनन, मत्स्यपालन आणि वाहतूक विक्रीवर बंदी असतानाही खालापूर तालुक्यात मांगूर माशांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला अपायकारक असणाऱ्या या माशांचे पालन आणि विक्री विरोधात अरुण जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 2 ते 3 टप्प्यात कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करूनही बिनधास्तपणे मांगूर संवर्धन सुरू आहे. दरम्यान बुधवारी खालापूर तालुक्यातील धामणी या ठिकाणी विदेशी थाई मांगूर पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी 10 टन मांगूर जप्त करून JCB ने खड्डा मारून मातीत गाडण्यात आले. यावेळी मत्स्य विभाग सहआयुक्त संजय पाटील, पाटबंधारे उपविभागीय अभियंता भारत कुटुंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उत्तम माने, तक्रारदार अरुण गोविंद जाधव उपस्थित होते.